आपल्या आवडत्या कलाकारांची एकदा भेट व्हावी असं प्रत्येक चाहत्याचं स्वप्न असतं. त्याप्रमाणे कलाकारही त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी खूप उत्सुक असतात. अभिनेता सिद्धार्थ जाधवचं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. सिद्धार्थला लहानपणापासून प्रभुदेवा यांना भेटण्याची इच्छा होती आणि त्याची ही इच्छा राधे सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान पूर्ण झाली. सिद्धार्थनं सोशल मीडियावर त्यांच्या सोबतचे फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली. त्यात तो म्हणतो, प्रभुदेवा त्याचं हमसे हे मुकाबला मधलं चित्र असलेलं दप्तर घेऊन शाळेत जायचो. दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन समोर येईल असं कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण यावेळेस दप्तरावरचं स्वप्न घेऊन जगणाऱ्या मला दप्तराच्या बाहेरचं खूप काही शिकायला मिळालं. कलाकार म्हणून नेहमीच वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मिळत असते आणि मी ती संधी सहसा सोडत नाही. सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या राधे या सिनेमात सिद्धार्थ काम करतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केलंय. या सिनेमाच्या निमित्ताने प्रभुदेवा आणि सिद्धार्थ यांची भेट झाली आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद सिद्धार्थनं पोस्टद्वारे व्यक्त केला. सिद्धार्थ राधे या सिनेमात काय भूमिका साकारणार हे मात्र अजून रिव्हील झालं नसलं, तरीही त्याचे चाहते सलमान आणि सिद्धार्थ ही जोडी स्क्रीनवर पाहण्यास उत्सुक असतील हे नक्की. सिद्धार्थची एक छोटीशी झलक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली होती. सिद्धार्थ सोबत या सिनेमात अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील काम करणार आहेत. या सिनेमात त्यांनी सलमानच्या सहकार्याची भूमिका साकारली आहे. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे राधे या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं होतं. मात्र कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे सलमाननं हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलाय. झी प्लेक्सवर हा सिनेमा 13 मेला रिलीज होणार आहे. सिद्धार्थनं प्रभुदेवा यांच्यासोबत शेअर केलेली आठवण तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.